नमस्ते मित्रांनी मैत्रिणींनो, कसे आहात सगळे? महा एक्झाम्स या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप खूप मनापासून स्वागत. तर आजचा आपला विषय आहे नियंत्रक व महालेखा परीक्षक. त्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. त्याने काय होईल तर व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला वेळोवेळी मिळेल आणि तुम्ही कोणताही व्हिडिओ मिस करणार नाही आणि कोणतीही माहिती तुम्ही मिस करणार नाही. तसेच जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, त्यानेही खूप फरक पडतो व्हिडिओला. त्याच्यानंतर तुम्हाला जर काही प्रश्न असतील किंवा काही प्रश्न असतील किंवा तुम्हाला तुमच्या काही शंका असेल तर तुम्ही मला कमेंट करू शकता. तसेच तुम्ही हा व्हिडिओ शेअरही करू शकता. चला तर मग आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूयात. आजचा विषय आहे नियंत्रक व महालेखा परीक्षक. चला तर मग बघूयात. भारत सरकार व घटक राज्य सरकारचे वार्षिक जमा खर्च तपासण्यासाठी नियंत्रक व महालेखा परीक्षक हे पद राज्यघटनेच्या 20व्या कलमानुसार निर्माण करण्यात आलेले असून केंद्र राज्य सरकारची आपले वार्षिक जमा खर्च कसे ठेवावेत याची सूचना करणे व त्यानुसार खर्च झाला किंवा नाही हे पाहण्याची सर्वस्वी जबाबदारी नियंत्रक व महालेखा परीक्षकावर असते. त्याची नेमणूक, त्याचे अधिकार, कार्य, त्याचा सविस्तर आढावा पुढीलप्रमाणे आपण घेणारच आहोत. तर थोडक्यात काय आहे तर हे पद निर्माण कशासाठी केले गेले तर भारत सरकार व घटक राज्य सरकारचे वार्षिक जमा खर्च तपासण्यासाठी हे पद निर्माण केलेले आहे. चला तर मग त्यांची नेमणूक कोणत्या पद्धतीने होते तेही बघूयात. तर भारत व महालेखा परीक्षकाची नेमणूक राष्ट्रपतींच्या सही शिक्क्याने केली जाते. तर त्यांची नेमणूक कोण करते तर राष्ट्रपती. वास्तविकता ही नेमणूक पंतप्रधान आपल्या वरिष्ठ सहकाऱ्यांच्या सल्ल्याने करतो. ती नेमणूक राष्ट्रपतीच्या नावे जाहीर करण्यात येते. म्हणजे नेमणूक करतात पंतप्रधान पण ते जाहीर करणे कोणाच्या नावाने जाहीर करतात तर राष्ट्रपतीच्या नावाने जाहीर केले जाते. तसेच कार्यकाल बघूयात काय आहे. तर नियंत्रक व महालेखा परीक्षकाचा कार्यकाल राष्ट्रपतींची मर्जी असेपर्यंतच असतो. मात्र ज्या कारणासाठी सरन्यायाधीशाला पदच्युत करण्यात येते त्याच कारणावरून नियंत्रक व महालेखा परीक्षकास पदच्युत करता येते. म्हणजे भ्रष्टाचार किंवा गैरवर्तन इत्यादी गंभीर गुन्हा त्यांच्याकडून घडल्यास त्याला त्याच कारणावरून पद. तर हा होता कार्यकाल. पुढे बघूयात वेतन भत्ता इतर सोयी सवलती काय आहेत त्या. तर नियंत्रक व महालेखा परीक्षकास मासिक वेतन किती मिळते हे तुम्ही मला कमेंट करून सांगायचं आहे. तसेच वेळोवेळी मिळणारे इतर भत्ते, राहण्यास सरकारी निवासस्थान, प्रवास सुविधा, संरक्षण, औषधोपचाराच्या सुविधा व निवृत्तीनंतर निवृत्ती वेतन देखील प्राप्त होते. तर हे होते वेतन भत्ते व इतर सोयी सवलती. तुम्ही मला कमेंट करून सांगायचं आहे की नियंत्रक व महालेखा परीक्षकास किती मासिक वेतन दिले जाते. चला तर मग पुढे बघूयात अधिकार व कार्य काय आहेत. तर प्रथम आहे भारताच्या नियंत्रक व महालेखा परीक्षकाचे अधिकार व कर्तव्य संसदेने कायदा करून ठरवायची असतात. जोपर्यंत संसदेत असा कायदा करण्यात येत नाही तोपर्यंत घटना अंमलात येण्यापूर्वी ऑडिटर जनरलला जी कर्तव्य पार पाडावी लागतात तीच कर्तव्य किंवा कार्य नियंत्रक व महालेखा परीक्षकास पार पाडावी लागतात. पुढचं आहे केंद्र घटक राज्य सरकारने आपले वार्षिक जमा खर्च कोणत्या पद्धतीने ठेवावेत यासंबंधी नियंत्रक व महालेखा परीक्षकास त्याची पद्धती व नियमावली ठरवून देतो. पुढे आहे केंद्र सरकारचे वार्षिक जमा खर्च तपासणे व ते ठरवून दिलेल्या नियमानुसार दिलेले आहेत किंवा नाहीत ज्या खात्यावर
जितक्या पैशांची तरतूद केलेली आहे तितकाच पैसा 31 मार्चपर्यंत त्याच बाबींवर झाला आहे की नाही याची काटेकोर तपासणी करणे व त्यासंबंधीचा अहवाल राष्ट्रपतीस पाठवून देणे. पुढे आहे घटक राज्य सरकारचे वार्षिक जमा खर्च तपासणी व त्या सरकारने ठरवून दिलेल्या नियमानुसारच खर्च जमा खर्च ठेवला आहे की नाही हे पाहून जाहीर झालेल्या त्याच खात्यावर 31 मार्चपर्यंत योग्य प्रकारे खर्च केले आहे का याचा पडताळा घेणे व त्याचे अहवाल त्या त्या घटक राज्याच्या राज्यपालास पाठवून देणे हे त्याचे कार्य आहेत. तर आजचा व्हिडिओ हा तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून कळवा. तर आज आपण नियंत्रक व महालेखापरीक्षकाची नेमणूक, त्यांचे कार्य, वेतन भत्ते व इतर सोयीसवलती काय आहेत ते बघितले, तसेच त्यांचे अधिकार काय आहेत, त्यांचे कार्य काय आहेत हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे. तुम्हाला हा व्हिडिओ नक्की कसा वाटला हे कळवा, कमेंट करून कळवा. चला तर मग भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.